आदरणीय वंदनीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय छत्रपती शिवराया, समतेचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, ज्या महामानवाच्या नावाने आज या ठिकाणी विशेष साहित्य संमेलन होते ते लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, आदरणीय मौलाना अबुल कलाम आझाद, छत्रपती शाहूराया, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता मुक्ताई, या सर्व महामानवांना प्रथम कोटी कोटी अभिवादन। आणि या देशामध्ये अनेक क्रांती योद्धे निर्माण करून देणारे क्रांतिकाराचे गुरुवर्य आदरणीय वंदनीय क्रांतिवीर लोजीवा साळवे या सर्व महामानवांना प्रथम कोटी कोटी अभिवादन। आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विठ्ठल भंडारे साहेब, या कार्यक्रमाचे उद्घाटक दलित चळवळीतील एक अग्रगण्य नेते ज्येष्ठ साहित्यिक आमचे बंधू समान आदरणीय आयुष्यमान अर्जुन डांगळे साहेब, ज्येष्ठ कादंबरीकार आदरणीय विश्वासराव पाटील, या ठिकाणी हजर असलेले सन्माननीय मुक्ता साळवे साहित्य परिषदेचे अध्यक्ष सोपनराव खुडे, मातंग समाजचे दिग्गज नेते दलित चळवळीतले एक अग्रगण्य नेते आदरणीय सोनवणे अंकलजी, मंचावर हजर असलेले या ठिकाणी ज्यांनी पुढाकार घेऊन हे साहित्य संमेलन यशस्वी केलं ते माझे सहकारी मित्र माननीय हनुमान साठेजी, स्वागत अध्यक्ष अविनाशजी, मुक्ता साळवे साहित्य परिषद संस्थापक सचिन बागाडेजी, आमचे तरुण सहकारी मित्र माननीय ज्येष्ठ विचारवंत युवा नेते अनिल हातागळेजी, आणि ज्यांच्या प्रयत्नाने आपल्या लोजीवसा साळवे स्मारकाला या ठिकाणी ज्यांनी पाठपुरावा केला ते लवजीवसा स्मारक समितीचे सन्माननीय अध्यक्ष माझे तरुण सहकारी मित्र विजय दाखलेजी, आत्ताच ह्या ठिकाणी आलेले दलित चळवळीचे दुसरे नेते आणि माजी आमदार आदरणीय जयदेव गायकवाडजी, मंचावर हजर असलेले आता मी सर्वांची नावं घेत नाही पण सर्व दिग्गज नेते मंडळी, समोर बसलेले माता भगिनी वडीलधारी बंधू, आणि या संमेलनामध्ये ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले ज्यांनी सहकार्य केलंय ते सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि मित्रांनो, बराच वेळ झालेला आहे आणि कार्यक्रमाला 2 तास उशिराने आपण सुरुवात केली, 2 तास आपल्याला ह्या ठिकाणी वेळ भरून काढायची आणि कार्यक्रम वेळेत संपवायचा आहे, अनेक मान्यवरांची भाषणं देखील ह्या ठिकाणी आपल्याला ऐकायची आहेत। मी माझ्या भाषणाच्या अगोदर आत्ताच अर्जुन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो उन्माद त्या जाती व धर्मांध शक्तींनी घातलेला आहे आणि या महाराष्ट्राचे लोकनेते ज्यांनी ह्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी दलितासाठी अल्पसंख्यक असेल शेतकरी असेल कामगार असेल मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याची चळवळ असेल मंडळ आयोगाच्या शिफारसी असतील महिलांना सन्मान देण्याचा योग असेल या सर्व गोष्टी ज्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्राचं नाव मोठं केलं ते महाराष्ट्राचे दिग्गज नेते आदरणीय शरद पवार साहेब यांना एका जातीवादी दृष्टिकोनातून ज्यांचं नाव केतकी चित्रे आता केतकी एका चेटकी हे माहीत नाहीये पण त्यांनी जी खालच्या दराची भाषा घेऊन ज्याप्रमाणे सूर्याला थुंकण्याचा प्रकार असतो सूर्यावरती अशा दिग्गज नेत्यांना खालच्या दराची भाषा करणाऱ्या या केतकी चित्रेचा मी सर्वप्रथम निषेधा ठराव मानतो। आपण या ठिकाणी सर्वांनी हात उंच करून त्या ठरावाला पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो। धन्यवाद।
बघा आता ज्या महान नेत्यांनी आपलं आयुष्य या देशासाठी झिजवलं त्यांच्यावरती अशा तऱ्हेची खालच्या तऱ्हेची भाषा वापरून परिस्थितीच्या झोकामध्ये यायचं आणि त्याच्या पाठीमागं बोलायचा धरी वेगळा आहे. आणि एकीकडे आपण अण्णाभाऊंच्या नावाने साहित्य संमेलनाचं या ठिकाणी कार्यक्रम घेतो. अण्णाभाऊंनी आयुष्यभर जातीवादी धर्मांतर विषमतेच्या विरुद्ध लढा दिलेला आहे. गोर गरीब कष्टकरी सामान्य नागरिक शेतकरी असेल कामगार असेल महिला भगिनी असेल या सर्वांवरती अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या प्रखर लेखणींनी त्यांनी प्रहार केलेला आहे. आणि अशा ह्या दिग्गज महामानवाच्या माध्यमातून अनेकांनी अण्णाभाऊंच्या साहित्याबद्दल या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की अण्णाभाऊंचं साहित्य हे जगामध्ये नेलं पाहिजे. मी या ठिकाणी म्हणेल जगाच्या म्हणजे न्यायची तर ही गोष्ट लांबच आहे परंतु देशामध्ये जर प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला अण्णाभाऊ करायचं असेल तर माझी साहित्यिकाला लेखिकाला विनंती आहे अण्णाभाऊंचं साहित्य हे इंग्रजी आणि हिंदीमध्ये कसं प्रकाशित करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्व मंडळी आमची सामाजिक राजकीय ताकद आपल्या पाठीमागे देऊ कारण की नुसतं मराठीमध्ये साहित्य लिहून जमलेलं नाहीये. मराठीमध्ये केलं तर फक्त महाराष्ट्र पुरतं नाही पण साऊथ असेल नॉर्थ असेल संपूर्ण भारतामध्ये असेल आणि जगामध्ये असेल. भारतामध्ये हिंदी आणि जगामध्ये इंग्लिश आणि म्हणजे दोन भाषेमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचं आपण इथून पुढच्या काळामध्ये कसं आपल्याला प्रकाशित करता येईल मग त्यासाठी राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल आपण सर्वांनी मिळून हा प्रयत्न केला तर नक्कीच अण्णाभाऊला या ठिकाणी न्याय मिळेल. आता अण्णाभाऊंना तर इतिहासकारांनी वंचितच ठेवलेले. नुसतं अण्णाभाऊच नाहीये लवजी वस्तात पण आहे अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की इतिहासकारांनी आमची नोंदच नाही घेतली. आता मातंगाचा इतिहास काय इतिहासकारांना माहित नाही का म्हणजे रामायण महाभारतापासूनचा इतिहास घ्या. फार अत्यंत मोठा ज्वाज्वल आणि शौर्याचा मातंगाचा इतिहास आहे पण त्या इतिहासकाराचं बुद्धी कुठं गेली ती मला तेच कळत नाहीये. पूर्वीचा जर मातंग समाज इतिहास पाहिला देवा देवतापासून आपण ज्या श्रीकृष्ण भगवानची आपण पूजा करतो प्रत्येक हिंदू धर्म त्याचा मान करतो हिंदू धर्माचा कार्य करता नाही तर त्याची पूजा करतो त्या श्रीकृष्णाचे गुरु कोण होते संदीपानी ऋषी ते कोण होते मातंग समाजचे. आता प्रभू रामचंद्राच्या नावाने जे वादळ उठले देवाच्या नावाने रामाच्या नावाने हनुमानच्या नावाने आणि भोंग्याच्या नावाने समाज तोडायचा प्रयत्न करतात. आता प्रभू रामचंद्रांनी उष्टीबोर कोणाच्या आश्रमामध्ये खाल्ली शबरीची मातंग ऋषी ते पण मातंग समाज. त्याच्यानंतरचा इतिहास घ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या अगोदरचा इतिहास घ्या छत्रपती शिवराय संघ कोण होते आमच्या नांगरे साहेबांनी सांगितलं. ह्याच्यापेक्षा आणखीन जास्ती आमचे कादंबरीकार पाटील साहेब आणखीन खोला जाऊन सांगतील. आपल्या ह्या मावळामध्ये वीर बाजी पासलकरांच्या बरोबर कल्यामांग पत्र सरकार नानाबरोबर पिर्यामांग गण्यामांग लवजी वसाहत साळवेंनी महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले असतील लोकमान्य टिळक असतील वासुदेव बळवंत फडके असतील ही सर्व नेते मंडळी हे सर्व थोर क्रांतिकारक लवजी वसाला गुरुच्या स्थानी मानायचे. आणि इतका मोठा इतिहास असताना अण्णाभाऊंच्या बद्दल लवजी वसाच्या बद्दल आज इतिहासकारांनी त्यांची नोंद नाही घेतली आहे शोकांतिका आपल्या समाजाची आहे. आणि या राज्यामध्ये देशामध्ये अनेक साहित्य संमेलन झाली. एक मेला महाराष्ट्र दिनाचा गोगाव होतोय ज्या अण्णाभाऊंनी ह्या महाराष्ट्रासाठी डपावरती थाप मारून शाहीर गव्हाणकर शाहीर अमरशेखर बरोबर
मराठी माणसाची अस्मिता जागृत केली आणि संयुक्त महाराष्ट्र मुंबई सेट या ठिकाणी झाला पाहिजे यासाठी मोठं योगदान असलेल्या अण्णाभाऊंचा विसर देखील ह्या लोकांना पडतोय। नाही त्यांची नावं ह्या ठिकाणी कामगार दिनी महाराष्ट्रने घेतात पण अण्णाभाऊंचा त्या ठिकाणी त्याप्रमाणे गौरव होत नाही। जन्मशताब्दी वर्ष अण्णाभाऊंचं, मी जरी काँग्रेसचा असलो तरी मी या ठिकाणी खुला बोलतो, काँग्रेस पक्षाचं काही धोरण नाहीये, पण काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, या ठिकाणी भाजप असेल, सेना असेल, आरपीआय असेल, सर्व राजकीय पक्ष अण्णाभाऊ साठे मातंगाचे होते म्हणून त्यांच्या जन्मशताब्दीला वेळ नाही मिळाला। काही सरकारच्या लोकांनी 100 कोटी रुपये जाहीर केले, 100 रुपये पण आमच्या अण्णाभाऊंच्यासाठी नाही मिळाले। आता महाविकास आघाडीचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनी ह्या ठिकाणी 87 कोटी रुपये आमचे दाखले साहेब बसलेत, त्यांच्याबरोबर अनेक मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या लोकंड साहेबापासून सर्वांनी सहकार्य केलं, अनेक छोट्या मोठ्या संघटनांनी वेळोवेळी आंदोलने उपोषणे केली। विष्णू कसबे सारखा आमचा तरुण कार्यकर्ता महाराष्ट्रभर फिरून मातंग एकटा असेल, डीएसएसएल, अनेक छोट्या मोठ्या संघटना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन केली, तेव्हा कुठं महाविकास आघाडी दखल घेतली, 87 कोटी रुपये आता लोजीवर साडेला मिळाले। अण्णाभाऊ साठे महामंडळासाठी 100 कोटी रुपये जाहीर केले, एनएसएफडीसाठी 90 कोटी थकबाकी त्या ठिकाणी भरली गेली, ही एक चांगली बाब आहे, परंतु ह्यात आम्ही समाधानी नाहीये। आज आमच्या मातंग समाजाची अवस्था अण्णाभाऊ साठे ज्या समाजामध्ये जन्मले, अण्णाभाऊ साठेने कधी मातंग समाजासाठी साहित्याचा उपयोग नाही केला, फकीरा नावाच्या कादंबरीचा उल्लेख या ठिकाणी केला गेला, त्या फकीरा जर आपण वाचले असेल तर सत्तू भोसले पासून पंत कुलकर्ण्यापर्यंत ब्राह्मण असेल, मराठा असेल, आदिवासी सर्व समाजाला त्या ठिकाणी प्राधान्य देऊन अण्णाभाऊंनी त्या कादंबरीची उंची वाढवली। महिलांवरच्या अन्याय अत्याचारासाठी वैजयंत असेल, आवडे असेल, अशा अनेक कादंबऱ्या देऊन महिलांना मान सन्मान केलेला आहे। तमाशाच्या ऐवजी लोकनाट्याचे जनक अण्णाभाऊ साठे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जनक अण्णाभाऊ साठे, या ठिकाणी कामगार नेत्याचे जनक अण्णाभाऊ साठे, तितकी दखल घेतली का इतिहासकारांनी? लवजी वसंत साळवे तर त्यांच्यापेक्षा पण आणखीन उंच आहेत, ते तर कोणत्या पक्षाचे नव्हते, पण जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी ही भावना त्यांच्या मनामध्ये होते, आणि त्यांनी ह्या देश स्वातंत्र्यासाठी जे योगदान केलंय त्याची साधी दखल नाही। अनेक स्वातंत्र्य सेनेचा त्या ठिकाणी सत्कार होतो। आता मी तुम्हाला का सांगतो, हे आपण सर्व मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे ह्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने। आपण जागृत झालोय अर्जुन भाऊ, मातंग समाजाचे तरुण जागृत झालेत, पण ते कशामध्ये? एकमेकाचे पाय ओढण्यामध्ये। एखादी संघटना चांगली काम करत असेल तर तिचा वीक पॉइंट काढून त्याच्याबद्दल बोलण्याची, एखाद्या संघटनेने जर चांगला त्या ठिकाणी न्याय दिला असेल, एकमेकाला पाण्यामध्ये बघायचं, हेवे द्वेष मस्तर ह्याच्यामध्ये आम्ही जागृत झालेलो आहे। परवाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, असे अनेक उदाहरण देऊ शकतो मी। औरंगाबादला आम्ही गेलो, घटना घडली, वाईट घडली, अत्यंत भयानकपणे मातंग समाजाच्या तरुणाला मारले गेलेले, विनाकारण मारले गेलेले, त्याचं कोणी समर्थनच करणार नाही। काही प्रमुख मंडळी आम्ही गेलो, त्या ठिकाणी एसपीला, त्या ठिकाणी संपूर्ण अधिकाऱ्याला आम्ही झापलं, त्या ठिकाणी त्या पीडित व्यक्तीला आम्ही यथाशक्ती मदत केली, धान्य दिले, पैसे दिले, आमचं कर्तव्य केलं, उपकार नाही केले। आम्ही त्या ठिकाणी सांगून पण आलो की जो गुन्हेगार असतो त्याला जात धर्म नाहीये, ज्याने गुन्हा केला त्याला मरेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे, आमची मागणी आहे, त्याच्यामध्ये काय कमीपणा नाहीये। पण समाजातली काय मंडळी, दोन समाजामध्ये वाद कसा होईल, ते निर्माण कशी होईल,
अशा तऱ्हेचे व्हाट्सअप वरती फेसबुक वरती। अरे तुम्हाला टाकायचा अधिकार केव्हा आहे? तुम्ही पहिले तिकडे जा, त्या पीडित व्यक्तीला त्या ठिकाणी काहीतरी मदत करा, त्याच्याबद्दल तिकडे त्या ठिकाणी काहीतरी एसपीला त्या पोलीस खात्याला शासनाला धाडेवर धरा, ते काय करायचं नाही। मग एका समाजाला वेटीत धरायचं, एका मातंग समाजाने जर कुणाचा खून केला तर संपूर्ण मातंग समाज दोषी का? काय बौद्ध समाजाच्या तरुणांनी त्या ठिकाणी मारलं त्यांना फाशी झाली पाहिजे आमची मागणी, संपूर्ण समाजाला तुम्ही वेटीत धराल का? हेच अण्णा भाऊंनी शिकवले आपल्याला, हेच बाबासाहेबांनी शिकवले, हा विचार तुम्ही केला पाहिजे। आणि जे धर्मांध जातीवादी शक्तीचे लोक आहेत, ज्यांनी 1925 पासून ह्या देशामध्ये जातीवादीचं विष पेरलंय, जे नथुराम गोडसा विचार मोठ्या करू पाहतात, जे बाबासाहेबांचं संविधान नष्ट करू पाहतात, जो मनोवादी विचार आहे देशामध्ये मोठा करू पाहतात, त्या विचाराची लोक आपल्या समाजाच्या मुलांना हाताशी पकडून मातंग आणि महार बांधवामध्ये कसे बांधले होतील हे विष पेराचं काम करतात। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, अशा कार्यकर्त्याला जवळ उभा करू नका, आणि त्यांच्या ह्या फसव्या आणि जातीवादी विचाराला खतपाणी घालू नका। हे खरं मराठी ह्या अण्णाभाऊ साहित्याचं हे खरं ह्या ठिकाणी मला तुम्हाला सांगणे हा खरं त्याचा सार्थ आहे। अण्णाभाऊ साहित्यांनी कधी बौद्धांच्या बद्दल, मराठ्यांच्या बद्दल, ब्राह्मणांच्या बद्दल किंवा कोणाच्या पण बद्दल त्यांच्या साहित्यामध्ये कधी विरोध नव्हता, द्वेष नव्हता, अन्यायाच्या विरुद्ध चीड होती। जो जो पीडित व्यक्ती आहे, मग शेतकरी असेल, कामगार असेल, मागासवर्गीय असेल, अल्पसंख्याक असेल, हरिजन असेल, त्या ठिकाणी आदिवासी असेल, त्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे। आणि अण्णाभाऊ साहित्याच्या साहित्याची ही पर्वणी तुम्हाला आम्हाला शिकवली पाहिजे। वाटेगाव पासून तर मुंबईपर्यंत आपल्या वडिलाबरोबर पायी जाणारे अण्णाभाऊ साठे, दीड दिवस शाळा शिकणारे अण्णाभाऊ साठे या जगामध्ये इतकं मोठं साहित्य निर्माण करून देतात की चांगल्या चांगल्या साहित्याला लाजवेल असं साहित्य त्यांचं आहे। कथा कादंबऱ्या ह्या जर वाचल्या तर अंगावरती शारा येतो। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपसामध्ये जातीमध्ये ते निर्माण करणारं वक्तव्य नसावं, आपलं कृती नसावी, भाषा नसावी, हे मात्र अण्णाभाऊंच्या विचारात आपण शिकलं पाहिजे अशी माझी तुम्हाला प्रामाणिकपणे विनंती आहे। आज आपल्या समाजापुढे अनेक प्रश्न आहे, झालेल्या प्रकाराबद्दल आपण चीड निर्माण केली पाहिजे, जो व्यक्ती यांनी हा गुन्हा केला त्याला फाशी झाली पाहिजे, हे आपलं ध्येय असलं पाहिजे। पण कोणत्या समाजाला आपण व्यक्ती धरता कामा नये, कारण की त्यांचं आणि आपलं दुःख सेम आहे, आणि आपल्या पुढे इतरांपेक्षा मोठ्या मोठ्या समस्याला आपल्याला सामोरं जायचंय। शिक्षण, काम, धंदा, अनेक क्षेत्रामध्ये आपण मागं आहोत। आज आपल्या आया बहिणीची, आपल्या तरुण बांधवाची अवस्था काय आहे? पाटील साहेबाला मी सांगू इच्छितो आणि आमच्या अर्जुन भावना पण, या पुणे शहरामध्ये पुणे शहराचं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी ही आरोग्यामधली खालची घाणीची कामं कोण जास्त करतंय? झाडूवाल्या महिला कोण आहेत? ड्रेनेज बिगारी कोण आहेत? कचरा बिगारी कोण आहेत? ह्याचं परिवर्तन केव्हा होणार? आमचे आयएएस आयपीएस अधिकारी केव्हा होणार? आमच्या सुप्रीम कोर्टचे जज केव्हा होणार? आम्ही राज्यकर्ते केव्हा होणार? आम्ही शासनकर्ते केव्हा होणार? ह्या आपल्या पुढे समस्या आहेत। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, ज्याप्रमाणे ह्या देशामध्ये आज पाहता की महागाई गगनाला भिडलेली आहे, सर्व पुरोगामी विचाराच्या संघटना पक्ष रस्त्यावरती येतात, सामान्य नागरिकांना जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे। आजूबाजूच्या देशामध्ये बघा, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, रशिया युक्रेनच्या युद्धामुळे संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजलेला आहे। आणि आपल्या देशामध्ये तर महागाईने तर आगडोम झालेला आहे, डिझेल, पेट्रोल, गॅस, सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू ह्या सर्व गोष्टी फार भयानक होऊन बसलेल्या आहेत। आणि हे सर्व लक्ष विचलित करण्यासाठी मग कुठे भोंगा आणतात, कुठे हनुमान चालीसा आणतात, कुठे राम मंदिर आणतात, किंवा दोन समाजामध्ये ते निर्माण करायचा विचार करणारी प्रवृत्तीचे लोक हातापुढे हातामध्ये धरून
मग सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये सर्व वातावरण अशांत राहिलं पाहिजे आणि या सरकारला पाडण्यासाठी तर अनेक जण प्रयत्न करतात। हा विषय वेगळा आहे, पण मला हे सांगणं फार गरजेचं आहे की या सर्वांमध्ये आमच्या मातंगाची अवस्था काय आहे। आम्हाला दुर्मिळ तर बघायला लागेल, मातंग समाज कुठे आहे। आज आमच्याबद्दल, आमच्या नेत्याबद्दल, अण्णाभाऊ असेल, लवजीवर असेल, आमच्या सर्वांची मनामध्ये खंत आहे। भारतरत्न मिळायला पाहिजे। आज थोडं बहुत आता आम्हाला ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आशा निर्माण झालेली आहे, परंतु अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीला महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पक्षाने मोठा कार्य घेतलं नाही ही लस मात्र आमच्या मनामध्ये आहे। म्हणून त्यासाठी आपण एकत्र येणं फार गरजेचं आहे। तुम्ही कोणत्या पण पक्षामध्ये काम करा, कोणत्या पण संघटनेमध्ये काम करा, त्याच्याबद्दल माझ्यामध्ये काय दुमत नाहीये, परंतु मातंग समाजाचा जेव्हा प्रश्न येतो, मातंग ऐक्याचा प्रश्न येतो, मातंगाच्या अस्मितेचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र आपण सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून, सामाजिक जोडे बाजूला ठेवून आपण मातंग म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे। इथून पुढचा काळ फार भयानक आहे। जो समाज संघटित आहे त्याला राज्य करते, शासन करते, नतमस्तक होतात, त्याला सॅल्यूट करतात, आणि दुर्दैवाने आपल्यामध्ये हीच कमजोरी आहे की आपण एकत्र नाहीये। आज मागासवर्गामध्ये दुसऱ्या क्रमांकाची जात म्हणजे मातंग समाज आहे, पण त्या दुसऱ्या क्रमांकाच्या संख्येप्रमाणे आपल्या वाट्याला येते का? म्हणून डांगळे साहेबाला आणि आमच्या सर्व नेत्यामंडळी माझी विनंती, ज्या ज्या क्षेत्रामध्ये मातंग समाजावरती अन्याय होतो, तर मोठा भाव म्हणून आपली पण त्या ठिकाणी भूमिका आपण त्या ठिकाणी निभावली पाहिजे, आणि तुम्ही निभवताल यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाहीये। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपण सक्षम राहिलं पाहिजे, आपण एक संघ राहिलं पाहिजे, आपल्यामध्ये एकी पाहिजे। जो अण्णाभाऊंचा विचार आहे, बाबासाहेबांचा विचार आहे, महात्मा फुलेंचा विचार आहे, छत्रपती शिवरायांचा विचार आहे, त्या पुरोगामी विचाराने आपल्या मातंग समाजाला इथून पुढच्या काळामध्ये आपण एकत्र आणल्याशिवाय आपल्यावरचा अन्याय दूर होणार नाहीये। आपल्याला आपलंच जग निर्माण करायचंय, दुसरा कोणी देव आणि दुसरा कोणी नेता येऊन आपल्याचं भलं करू शकणार नाहीये। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, त्या जातीच्या धर्माच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन अण्णाभाऊंनी जे साहित्य लिहिलंय त्या साहित्याचा आदर करून आपण त्या पुढच्या काळामध्ये मातंग समाजाच्या ऐक्यासाठी आपण प्रयत्न करूया, आणि त्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल राहील अशी मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो। आणि परत एक वेळेस एक चांगलं साहित्य संमेलन या ठिकाणी आमच्या नेत्यांनी भरवलंय, कार्यकर्त्यांनी भरवलं, एक चांगला प्रयत्न केलाय। आणि माझी तुम्हाला विनंती संयोजकाला, कुणी निंदा किंवा वंदा माझा काम करी धंदा, आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। आपला हेतू स्वच्छ आहे, आपला इरादा नेक आहे, आणि म्हणून आपलं काम चालू ठेवायचं। इथून पुढच्या काळामध्ये ह्याच्या पुढचं साहित्य संमेलन कसं मोठं होईल, कसं ह्या ठिकाणी महाराष्ट्रभर त्याचा संपूर्ण प्रसाद देशामध्ये उमटेल अशा तऱ्हेचा आपण प्रयत्न करू। ही सोनी मंडळी आपल्या पाठीमागे, ज्याला काय जमत नाही, तुम्हाला माहिती आता इथे आमच्या महिला भगिनी बसल्यात, त्यांची परवानगी मी घेऊन बोलतो। मी सासू सुनेचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे, सुनेनं किती पण चांगला स्वयंपाक बनवला तर सासू म्हणते मीठच कम आहे, तेलच नाही टाकले। तर आपल्या समाजामध्ये अशा काही न तर भ्रष्ट सासू आहेत, सासू सारख्या कार्यकर्ते त्याच्याकडे दुर्लक्ष द्या। आपण काम करा, काम करणारी माणसं जो काम करतो त्याला समाज डोक्यावर उभा घेतो, हा माझा अनुभव आहे। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपण आपलं काम करा। समाजाचे प्रश्न अनेक आहे, महिला भगिनीचे प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे, शिक्षणाचे आहे, आर्थिक आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, कोणता प्रश्न नाही म्हणून आपल्याला सांग। सर्व प्रश्नाला आपल्याला या ठिकाणी अत्यंत सामोरं जायचंय, तोंड द्यायचंय, त्यासाठी आपल्यामध्ये एकी असणं फार गरजेचं आहे, आणि ती एकी ठेवणार ही मी आपल्याकडून अपेक्षा बाळगून आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय भीम, जय।